नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघतोय लोकशाहीचा उत्सव आणि या लोकशाही उत्सव लोकशाहीच्या उत्सवातलं शेवटच्या टप्प्यातलं मतदान महाराष्ट्रात जे ते पार पडतंय. मुंबईत मतदानासाठी रांगा लागल्यात. तापमानाला जुगारून मुंबईत विक्रमी मतदान होत आहे. पालघर मतदारसंघात 3 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 46.44% इतकं मतदान झालंय. मुंबई शहर जिल्हा दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ही 30% होती. मुंबईत दक्षिण मध्य मुंबईमध्ये 39.59% मतदान झालं, तर मुंबई दक्षिणमध्ये 38.13%, नंदुरबारमध्ये दुपारी 3 पर्यंत 50% मतदान पार पडलेलं आहे. तर इतर ठिकाणची देखील मतदानाची आकडेवारी ही अति येते. आपल्याला हा मोबाईलच्या माध्यमातून घेतलेला व्हिडिओ जो आहे तो प्राप्त झालेला आहे, ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की मुंबईमध्ये ठिकठिकाणी आता लांबच लांब मतदानासाठी रांगा लागलेल्या आहेत. उष्मा वाढलेला आहे आणि या सगळ्याच्यामध्ये मुंबईतलं तापमान जर बघितलं आहे तर ते 40°च्या आसपास, म्हणजे 40°ला स्पर्श करताना दिसतंय असंही मुंबईकर या सगळ्या उष्म्यात मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत. त्याच्यामुळे गेल्या टप्प्यामध्ये पुणेकरांच्या बाबतीत सोशल मीडियावरती जी तक्रार दिसून आली की पुणेकर मतदानासाठी बाहेर पडलेच नाही, दुसरीकडे आज खरं तर या सगळ्या लोकशाहीच्या उत्सवात शेवटच्या टप्प्यात मुंबईकरांनी मतदानासाठी बाहेर पडून अशा रांगा लावत आपला मतदानाचा हक्क बजावण्याचं ठरवलेलं आहे. हे दृश्य जे आपण बघतोय ही दृश्यांमध्ये आपल्याला बघतोय लांबच लांब जी ही मतदानासाठी रांग लागलेली मुंबईतलंच मुंबईतलाच एक मतदारसंघ आहे हा, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो की किती मोठ्या प्रमाणात मतदानाकरता ही लाईन लागलेली आहे. बहुतांशी लोकांनी खरं तर आज सकाळी लवकरच उठून, म्हणजे सकाळी साधारण 7:05 मतदानाला सुरुवात झाली तेव्हाच लवकर बाहेर पडून मतदान करून आपल्या पुढल्या कामांसाठी जाणं पसंत केलं, कारण दिवसभर वेळ मिळेल नाही मिळेल, पण आज ज्यांना शक्य, म्हणजे आज सुट्टी आहे सगळ्यांनाच आणि त्यामुळे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबईकर अशा प्रकारे मोठ्या संख्येने बाहेर पडलेले. ही कांदिवलीमधली दृश्य आपण बघतोय, मोबाईलच्या माध्यमातून घेतलेली एखाद्या इमारतीवरनं घेतलेली ही दृश्य दिसत आहेत आणि ज्या दृश्यांमध्ये आपल्याला मतदारांची मोठी रांग इथे लागल्याचं बघायला मिळत आहे. खरं आजच्याबद्दल, आजच्या या दिवसाबद्दल निवडणूक आयोगाकडनं वारंवार मतदान करा, लोकशाहीतला आपला हक्क बजावा असं आवाहन करण्यात आलं होतं आणि या आवाहनाला जागत खरं तर मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडल्याचं आपण बघतोय. पण हे देखील विचार करायला हवा, एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांनी बाहेर पडणं याचा नेमका अर्थ काय, म्हणजे याचा फायदा कोणाला होणार, अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. विवेक, पहिला हा मुद्दा,